नमस्कार, आपण आलेलो आहोत गाडगे महाराज मठ, पंचवटीतील गाडगे महाराज मठ येथे. आपल्यासोबत आहेत स्वातंत्र्य सैनिक बाबा वसंत हुदलीकर, अर्थात सर्वजण सर्वांचे परिचित आहेत ते बाबा हुदलीकर. आपण त्यांच्याकडून स्वातंत्र्य नाशिकमध्ये जी काही स्वातंत्र्यपूर्व जी काही चळवळ उभारली गेली होती त्याच्याविषयी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. बाबा, काय सांगाल तुम्ही, काय अनुभव तुमचे? म्हणजे प्रथम बोलताना अगोदर असं सांगतो की माझ्या भारतीय भावांनो, आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो तेव्हा आपण सगळे भारतीय आहोत असं समजून वागायला सुरुवात करा. आज जे जातीपातीचं राजकारण चाललंय ते बंद करावं, नाहीतर परत आपला हा देश पारतंत्र देईल अशी चिन्ह आहेत. आपल्याला आपण आपले अनुभव इथले नाशिकमधले काय सांगाल तुम्ही, स्वातंत्र्य पूर्व लढा कसा उभारला गेला होता? मराठी शाळेमध्ये असताना शाळा नंबर 2 नगरपालिकेची, या ठिकाणी नाथ मास्तर, नायगावकर मास्तर, गाडगिळ मास्तर, मास्तरनी गुरुजी आमचे यांनी आम्हाला राष्ट्रीयत्वाचे धडे दिले. आणि 41 साली शाळा नंबर 5 काजीपुरा येथे पवार गुरुजी आम्हाला होते. आम्ही 1.5 महिना श्यामच्याही पुस्तक वाचलं आणि मग नंतर आम्ही म्हटलं, गुरुजी आम्हाला ज्या माणसांनी रडवलं लेखकांनी तो काळा का गोरा पाहत आहे, म्हणून आम्ही ढबू पैसा वर्गणी काढली आणि साने गुरुजींना आमच्या शाळेत दळवी वकिलांच्या मदतीने आणलं आणि साने गुरुजींनी आमच्याशी 2 तास त्या ठिकाणी गप्पा मारल्या. आणि मग शेवटी विचारलं, हे सगळं मी तुम्हाला सांगतोय पण लवकरच गांधीजी स्वातंत्र्याचा लढा सुरू करणारा, विद्यार्थ्यांनी त्यात भाग घ्यावा असं त्यावेळेस गुरुजींनी सांगितलं आणि गुरुजी निघून गेले. अशा दृष्टीने हे सगळं त्यावेळेस 42 अगोदरची तयारी, गाडगिळ मास्तर वगैरे खादी विकायचे खांद्यावर टाकून, रविवारी सुट्टीच्या दिवशी नायगावकर मास्तर हे सगळे त्यागी लोक होते. आता मात्र आमच्या डोळ्याला तसं काही कुणी दिसत नाही, पण आम्हाला पोहायला शिकवलं, सायकल चालवायला शिकवली असे गुरुजन होते त्यावेळेस. गाडगे महाराजांच्या काय आठवणी? 1942 साल मी मुंबईला ग्वालियरच्या अंगला 6 तारखेला दिसून गेलो. 7, 8, 9 हे 3 दिवस कार्यक्रम असा ठरलेला होता, पण 8 तारखेला लोकांना रात्रीतून या इंग्रजांच्या लोकांनी पकडलं आणि फक्त त्याच्यामध्ये अरुणाबाई बाहेर राहिल्या होत्या, अरुणा आसफ आली, त्यांनी 9 तारखेला ग्वालियर टँक मैदानावर झेंडावंदन घेतलं आणि सांगितलं की करा किंवा मरा, छोडो भारत हा आपल्याला गांधीजींनी सांगितलेले, ज्या मार्गाने तुम्हाला जाता येईल त्या मार्गाने जा, फक्त कुणाला मारून टाकू नका, हिंसा करू नका. त्या दृष्टीने आम्ही मध्ये त्या मिरवणुका तिथेच काढल्या, तिथेही अटक झाली, 8-10 दिवस ठेवलं आणि सोडून दिलं. मग मी नाशिकला परत आलो, मग नाशिकला आल्यानंतर जमवाजमा सुरू झाली. तर नाशिकला वसंत नारायण नाईक आणि प्रकाश मवळीकर, श्याम हरी देशपांडे, वामन गंगाधर आरडी यांच्या नेतृत्वाखाली बैठका व्हायला लागल्या. तुम्हाला सांगितलं तर तुम्ही चकित व्हाल, हे राहायचे कसे, कुठे वागायचे, कसे वागायचे. वसंत नारायण नाईक हाप्यांमध्ये फिरायचे, मिशा वाढवलेल्या आणि त्यांचा बॉडीगार्ड पुरुषोत्तम वडनेरे दोघं दिसायला सारखे मिशा वाढवलेल्या, अशा दृष्टीनं बैठका सुरू झाल्या. बैठकांना जागा कोण देणार? जे जे राष्ट्रीय सेवा दलाशी राष्ट्र सेवा दलाशी संबंधित लोक होते त्यांना आम्ही जाऊन भेटलो. मग त्याची मी नावं तुम्हाला सांगतो, नाशिकमध्ये आता ज्याला रेणुकानगर म्हणतात ते रेणुका बाग होती त्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी गजानन तायडे या नावाचे व्यवस्थापक होते. त्यांनी आम्हाला एक खोली आणि विहिरीजवळची जागा दिली. त्या जागेचा उपयोग आम्हाला इतका चांगला झाला, आम्ही जेव्हा बॉम्ब बनवायला लागलो आम्हाला गुरु भेटले, मारुती कुमार कोळी ठाण्याचे, त्यांचं ठाण्याला आजही स्मारक आहे, पुतळा बसवलेला आहे. त्या मारुती कुमारांनी बॉम्ब कसे बनवावे, रिव्हॉल्वरचे नेम कसे धरावे, आम्ही तपोवनात जायचो आणि तिथे मग गोळीबार करायचो. पोलीस नसायचे त्यावेळेस एवढे, आता फोर्स वाढलेला आहे. त्यावेळेस साधारण नाशिकची वस्ती 38 ते 40 हजार होती, आज 28 लाख आहे, एवढा फरक झालेला आहे. त्यानंतर सोनार मंडळींची धर्मशाळा सोमवार पेठेमध्ये आहे. त्यानंतर नाव दरवाजातले 3-4 घर, एक पवारांचं घर ज्या ठिकाणी वसंत नायकांना संडासात असतानाच अटक झाली ते घर, जानकीराम भालेरावांचं घर आणि अनकईकरांचं घर, त्याचबरोबर समोर वेरुळकर ड्रायव्हर राहत होते,
आणि पलीकडे प्रभाकर हिंगणे असे हे चार घरं आम्हाला त्या ठिकाणी मदत करीत होते बैठका घेण्यात. सोमवार पेठेमध्ये अण्णा गायधनींचं घर आहे. अण्णा गायधनींची आमची चांगली दोस्ती, त्यामुळे अण्णा गायधनींच्या घरात अतिशय सनातनी, त्यांची आई सकेशा होती, परंतु त्या बाईंनी कधी वसंत नायकांचा विश्वास केला नाही, त्यांना सहकार्य केलं शेवटपर्यंत. त्यानंतर सोमवार पेठेत पुरुषोत्तम वडनेरे, जे मी तुम्हाला सांगितलं आता वसंत नायकांचे संरक्षक, अंगसंरक्षक होते, त्यांच्या घरात संडास नव्हते त्या काळी, आता संडास घरोघरी आहेत. तर वसंत नारायण नाईक हे त्या पॉर्टमध्ये शौचालय बसायचे आणि आमच्या वहिनी या पंतांच्या पत्नी त्या माहेरीच्या भालेरावांच्याकडे नाव दरवाजा आणि ते पॉट स्वच्छ करून आणायच्या, असं त्यांनी काही महिने हे व्रत घेतलं. म्हणजे आज सखी भाऊजर सुद्धा आपलं काम करणार नाही अशा पद्धतीने यांनी हे काम केलेलं आहे. त्याचबरोबर पवारांच्या पत्नी बकुळ या स्वातंत्र्य सैनिक असून गेल्या वारल्या. पवारांच्या घरात दोन स्वातंत्र्य सैनिक आहेत. त्यांनी आम्हाला, आम्ही जे बुलेटिन काढायचो पवारांच्या घरात बुलेटिन निघत होते, वडनेरांच्या घरात निघत होते, अणकईकरांच्या घरात निघत होते, अशी ही ठिकाणं त्या काळी आमची बांधलेली होती. आणि जे बुलेटिन निघायचे ते घरोघर पोहोचवायचं कसं काय, पोलिसांना तर पत्ता लागता का म्हणे, मग धुण्याची पाटी घ्यायची आणि त्या धुण्याच्या पाटीमध्ये ते वर्तमानपत्र ठेवायचं अर्ध्या कागदावर काढलेलं आणि ते घरोघर वाटायचं काम या महिला करायच्या. मग त्याच्यामध्ये कमलाबाई देवरे होत्या, अणकईकरांच्या पत्नी होत्या, नंतर त्यानंतर पुरुषोत्तम वडनेरांच्या पत्नी होत्या, राधाबाई देशपांडे होत्या, जानवरकर ताई होत्या, अनेक लोक हिंगमेर म्हणून एक पंच कलावती आई लिंगायत म्हणून जुन्या नाशकात होते. त्याचबरोबर जुन्या नाशकामध्ये माझं घर होतं, त्या ठिकाणी आम्हाला मोठा वाडा होता, जागा होती बखर, तिथे आम्ही बॉम्ब बनवले. आणि गाडगेबाबांच्या संगतीमुळे गाडगेबाबांनी आम्हाला 41 सालापासूनच शिक्षण द्यायला सुरुवात केली. स्वावलंबी व्हा, आईला त्रास देऊ नका, आम्ही इथे झिरे जिवंत, त्या झिऱ्यावर आम्ही कपडे द्यायचं, आंघोळ करायचं, असं लहानपण गाडगेबाबांच्या कडे खांद्यावर खेळण्यात गेलं. गाडगेबाबांचा स्वयंपाक करायला मोतीराम शिंगाड आणि त्याची बायको, आणि कीर्तन असलं बाबांचं तर शिंग फुंकायचं म्हणजे लोक जमायचे, अशी त्या काळी व्यवस्था, लाऊड स्पीकर वगैरे काही नव्हते. आणि बाबा चौका चौकातून प्रचार करायचे. अनेक लोकांना माहीत नाही की गाडगेबाबा ही काहीच नाही. तर तुम्हाला एक आठवण सांगतो, आता अलीकडची संयुक्त महाराष्ट्राचा लढा जेव्हा सुरू झाला आणि मुंबईला जेव्हा मिरवणुका निघाल्या, गाडगेबाबा स्वतः त्या मिरवणुकीमध्ये सामील झाले होते आणि त्यांचे फोटो आजही माझ्याजवळ हुतात्मा स्मारकामध्ये मी ठेवलेले जपून, असा हा स्वातंत्र्याचा लढा 45 साली या ठिकाणी अनेक गोष्टी झाल्या. म्हणजे जुन्या नाशकामध्ये टॉमकिन कलेक्टर होतं त्यावेळेस आणि तो घोड्यावर फिरायचे, त्यावेळेस या जीप गाड्या वगैरे काही नव्हत्या. नाशिक शहराची वस्ती 40,000 होती. मग या टॉमकिनने आमच्या बुधवार पेठेत येणार, आता सुभाष पेठ म्हणतात त्याला, सुभाष वरचंदाने माझ्या घरातच स्थापन झालं त्यावेळेस. आणि त्या ठिकाणी त्या गल्लीतच तो आला आम्हाला माहिती मिळाल्याप्रमाणे. मग आम्ही दोन्ही बाजूला रस्त्याच्या चार चार विद्यार्थी थांबलो आणि एक नाडा टाकला होता मध्ये, आणि तो घोडा आला की नाडा वर फक्त उचलला आणि तो टॉमकिनही पडला आणि घोडाही पडला, अशा दृष्टीने यांना त्रास देत होत. त्याचबरोबर बॉम्ब स्फोट करणे, मिलिटरीच्या गाड्या जाळणे, भैया पांडेंच्या दुकानाजवळ दूध घ्यायला मिलिटरीच्या गाड्या येत असत, तर त्याच्यामध्ये आम्ही टायमिंग बॉम्ब ठेवायचो, 10 मिनिटांची स्फोट होणार म्हणजे होणारच, कधी आमचा एकही बॉम्ब वाया गेला नाही. पंचवटीमध्ये मसरूड रस्त्याला याचा डेपो होता लाकडाचा, त्या ठिकाणी सुद्धा आम्ही ते लाकडाची वखर मिलिटरीची जाळली. अशा दृष्टीने आमचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकारी यंत्रणा बंद पाडण्याकरता आमचं गणित बसलेलं होतं, एका तासामध्ये 17 ते 18 त्रिभुवनचे काम तोडले जायचे. मी त्या खांबावर चढायचो, जर्मन पकडी आणल्या होत्या आम्ही लहान लहान खिशात ठेवायच्या, एका बाजूची तार कापल्या दोन्ही तिन्ही चारही तारा, किंवा चार जण इकडे चार जण इकडे, अशा पद्धतीने ते ओढायचा नाडा की तो खांब वाकायचा, असा फिरवला की तुकडा व्हायचा, अशा पद्धतीने आम्ही नाशिक जिल्ह्यात चांदवड मनमाड रस्ता, सिन्नर संगमनेर रस्ता, त्र्यंबकेश्वर नाशिक असा अनेक ठिकाणी तारा तोडायचो. नाशिक जिल्ह्यामध्ये ही चळवळ वाढत चालली. मालेगाव मनमाड, मनमाडला शंकर बारसे डंबरे
पाराशेरे या मंडळींची आजही माझी नावं पाठवत ही सगळी मंडळी आमची मित्रमंडळी मला सोडून गेलेली आहे. आज वयोमानाचा विचार करता मी टिकलो त्याचं कारण आहे मी शिवंभू भक्त आहे म्हणून. तर अशा पद्धतीने सगळे सिन्नरलाही जाखडी वगैरे बंधू होते यांचंही आम्हाला सहकार्य खूप होतं. हे सगळं स्वातंत्र्यमध्ये आम्ही अनुभवलं. जेलमध्येही जाऊन आलो, विसापूर जेल पाहिला, येरवडा पाहिला, नाशिक रोडचाही जेल पाहिला. परंतु पुढची पद्धत स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सत्तेमध्ये जे मंडळी इंग्रजांचे बूट चाटणारे होते ते शिरले आणि त्यांनी काँग्रेस काबीज केली, त्यामुळे खुटकेस केव्हाच संपली. लालबहादूर शास्त्री होते तोपर्यंत काँग्रेस जिवंत होती, नंतर मात्र तिचा अस्त होत गेला. अशी परिस्थिती आहे. आजही आम्हाला 71 वर्ष लागते आता स्वातंत्र्य मिळून. मला सांगा, आम्हाला रस्त्याने उजव्या हाताने चालावय ज्ञान नाही. ओव्हरटेक करताना उजव्या हाताने ओव्हरटेक करावे, नंतर गाडी थांबवायची ते हात दाखवावा, असे आम्ही नियम पाळतो का? नाही अजिबात. मग मेरा भारत महान कसा होणार? मग जर आपण हे सगळ्यांनी जर मनापासून ठरवलं, जे ऐकतायत माझे भाई सगळे भाई भगिनी, त्यांना विनंती आहे आपण नियम पाळायला शिका. रस्त्यांनी चालताना उजव्या हाताने चालावं, ओव्हरटेक करताना उजव्या हाताने ओव्हरटेक करावी. उजव्या हाताने चाललं तर समोरून येणारं वाहन दिसतं, त्यामुळे अपघात होत नाही. अशी परिस्थिती आहे. आजही या देशामध्ये मंत्रिमंडळ जे झालं सुरुवातीला मुंबई राज्याचं, त्याच्यामध्ये जे रिक्रुटमेंट ऑफिसर होते असे काही लोक मंत्री झाले. महाराष्ट्रामध्येही असंच झालं. महाराष्ट्र जेव्हा आपला तयार झाला त्यावेळेसही असेच लोक शिरले. अशा दृष्टीने आज जर पाहता तरुणांनी, यापुढे तरुणांनी आपण घराच्या बाहेर पडल्यावर गर्व से कहो हम भारतीय आहे ही घोषणा दिली पाहिजे. मी माळी आहे, मी ब्राह्मण आहे, मी तेली आहे, मी माळी आहे, हे असं अजिबात सांगता कामा नये अशी सगळ्यांना नम्र विनंती आहे. त्याचबरोबर कुठल्याही कार्यालयात जर आपण गेलो तर कुणालाही रावसाहेब भाऊसाहेब म्हणू नका. कारण आज परिस्थिती पाहतो, शिपायाला सुद्धा भाऊसाहेब रावसाहेब म्हटलं जातं कार्यालयात गेल्यावर. कलेक्टर ऑफिसमध्ये कलेक्टर आपला सेवक आहे, कलेक्टर नोकर आहे. अहो अहो म्हणा, अरे तुरे म्हणू नका, पण साहेब म्हणू नका. साहेब जाऊन आता 70 वर्ष झाली तरी आमच्या तोंडातून साहेब शब्द जात नाही. त्या काळी इंग्रजांच्या राज्यात ज्यांना पदव्या दिल्या आहेत त्या रावसाहेब रावबहादूर या पदव्यांनी नटलेल्या आहेत. आणि ओळखायची असतील तुम्हाला असे लोक तर त्यांच्या मागे आजही त्या पदव्या आहेत. अशा दृष्टीने विचार करता आपल्याला स्वातंत्र्य मिळून आता 70 वर्ष झाली आहे. यापुढे आपण खंबीरपणे स्वाभिमानाने जगायला शिकलं पाहिजे, तरच आपल्या देशाचा उदय होईल. आपण औद्योगिक क्रांती खूप केली आहे पण माणूस की संपत आली, या दृष्टीने विचार करावा सगळ्यांनी अशी विनंती आहे. तुम्हाला आठवणी सांगायला बसलं तर मी खूप आहेत. म्हणजे मारुती कुमार नाशिकला कसे राहिले, अच्युत पटवर्धन कसे आले, साने गुरुजी भूमिगत असताना या गाडगेवरच्या मठात राहिले, एस एम जोशी रोड या गाडगेवरच्या मठात राहून गेले. मारुती कुमार तर होते जवळजवळ 6 महिने इथे या मठातच राहत होते. असा हा स्वातंत्र्याचा लढा आहे. त्या काळी मिरवणूक काढली तरी शिक्षा व्हायची. आमचं वय नव्हतं त्यावेळेस 16-17 वर्षाचे आम्ही जेव्हा त्यावेळेस पेठा हायस्कूलचं मूळ नाव अनेकांना माहीत नाही. त्या पेठे हायस्कूलचं मूळ नाव आहे सेंट जॉर्ज हायस्कूल. नंतर ते पेठे हायस्कूल झालं. या सेंट जॉर्ज हायस्कूलमध्ये आम्ही होतो. त्या काळी त्या शिक्षकांची नावं आजही पाठे. त्या शाळेतून आम्ही पळून गेलो, दांडगी मारली. एका ट्रकनी मुंबईला गेलो, गव्हाड्या आणला आणि तिथे मग अनेकांचे भेटीगाठी झाल्या. आणि अशा दृष्टीने हा लढा खूप नेटाने लढवला. नाशिकला तुम्हाला सांगतो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, सपट चहाचं दुकान जे आहे तिथे वामन भागवत म्हणून होता. गोसावी त्या काळी नाशिक शहरामध्ये टॅक्सी नव्हत्या, परंतु एक टॅक्सी आमच्या गोसावी डॉक्टरांच्या दवाखान्यात होती. आणि तिथे केरू नावाचा ड्रायव्हर होता त्यांचा. त्या केरू रात्रीतून गाडी काढून आणायचा, त्याच्यात पेट्रोल भरायचं आणि आम्ही ते टेलिफोनचे काम तोडायला द्यायचं. त्या डॉक्टरांना शेवटपर्यंत कधी पत्ता लागला नाही. अशी ही चळवळ, भूमिगत चळवळ खूप नेट्याने चालवली. आणखी आठवणी महत्त्वाची म्हणजे आकाशवाणी केंद्र नाशिकला आकाशवाणी केंद्र चालवलं. कोण चालवत होतं माहीत नाही लोकांना. कृपया नोंद करा, सर्कल सिनेमाचे ओक मॅनेजर मालक यांनी हे आकाशवाणी केंद्र पंचवटीमध्ये शंकराचार्यांच्या मठामध्ये चालवलं. अनेक दिवस चाललं ते,
परंतु नंतर सुगावं लागण्याचा संभव होता म्हणून बंद करून टाकलं. सर्कल सिनेमाचं आम्हाला खूप सहाय्य झालं. लांब कशाला, नवीन आठवण तुम्हाला सांगतो. महाराष्ट्राचे पोलीस कमिशनर वसंत नगरकर हे भूमिकेत असताना नाशिकला होते. त्यांना दिल्लीहून मुंबईला पाठवलं. अंतुल यांनी त्यांचा अपमान करण्याकरता त्यांना होमगार्डचं प्रमुख केलं, पोलीस कमिशनरचं. ते त्यांनी राजीनामा दिला, कोर्टात गेले, केस जिंकली आणि ते आता वारलेले आहेत, म्हणजे कैलासवासी. असे जिद्दी जे लोक त्या काळी होते, मामा दामले, किती लोकांना नाव माहिती आहे, गजाभाऊ पिंगळे एसटीमध्ये कामगार होते, हरिभाऊ हाबडे, वामन भागवत, असे अनेक दत्तोपंत मांडवणे. आणि नंतर महिलांचा वर्ग आमचा फार मोठा होता. त्यात आघाडीवर आमच्या मातुश्रीही होत्या. त्या पोलिसांना कधी घरात येऊ देत नव्हत्या. पहिल्यांदा विचारायच्या, वॉरंट आहे का तुमच्याजवळ, तरच आमच्या घराची पायरी चढायला येतं बाहेर. व लाटणं घेऊनच उभी राहायची. या मिरवणुकीत वगैरे सगळा बहीणसूत कातायची, त्यामुळे सगळ्यांशी संबंध चांगले होते. या म्हणजे आपल्या जाधव, माधवराव जाधव या स्वातंत्र्य लढत होते. मालेगावचे जाधव वकील होते, हारून अन्सरी होता. हे सगळी नावं आजही पाठ आहेत. परंतु या स्वातंत्र्याच्या लढ्याच्या अगोदर सुद्धा अनेक लोकांनी त्याग केलेला आहे. म्हणून सावरकर, कानेरे, चाफेकर यांचीही नावं घेतली गेली पाहिजे. परंतु त्याचबरोबर आपल्या पेठला, नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात पेठ गावाला आजही स्मारक आहे. त्या ठिकाणी 27 आदिवासींना असं झाडावर टांगून गोळीबारांनी इंग्रजांनी मारलेले. चणकापूर, चणकापूरलाही धनुष्यबाण एका बाजूला आणि एका बाजूला बंदुका, अशी लढाई झाली. तिथेही आपले आदिवासी बांधव मेलेले. चाफेकर, सावरकर यांचे ते कट, विजयनगर थिएटरचा कट, हे सगळं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे थोडंफार. परंतु तुम्हाला पेठ आणि चणकापूर इथली काही माहिती नाही. आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिकला हुतात्मा स्मारक आहे, पेठला हुतात्मा स्मारक आहे, चणकापूरला आहे, मालेगावला आहे, येवल्याला आहे आणि एक सिन्नरला आहे. ज्या ज्या ठिकाणी लोकांना गोळीबारात मारले गेले किंवा फासावर दिलं अशा ठिकाणी फक्त स्मारकही अंतुल यांनी केली. परंतु तिथली देखभाल नाशिकच्या स्मारकाकरता मी जेव्हापासून पाहतो, आज 25-30 वर्ष झाले, मला नगरपालिकेचं संपूर्ण सहकार्य मिळते. परडे इथे आरोग्य अधिकारी होते, तेव्हापासून माझ्याकडे कामगार आहेत, बगीचा करणारे आहेत, साफसफाई करणारे आहेत. हे मला नाशिकच्या नगरपालिकेचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच आहे. आत्तापर्यंत सहकार्य करत आले आहेत, आजही करतात. आजही हुतात्मा स्मारकामध्ये 25 मुलं हाताने स्वयंपाक करून कॉलेज करतात. आत्तापर्यंत 4000 विद्यार्थी या स्मारकातून पास गेलेले आहेत. 2 पोलीस कमिशनर आहेत, 1 गायकवाड, 1 घुगे, 1 पाटील म्हणून ओरिसात कलेक्टर झाला. 40 मुलं PS आहेत. ह्याच वर्षी 4 मुलं CA झाले. असं त्यांना जेवढं सहकार्य करता येईल तेवढं करतो. आणि माझा मी स्वतःच्या स्वावलंबनाने जेवढं राहता येईल कुणालाही त्रास न देता. मला ही जी मदत करतात लोक, ती सुरुवात कालिका मंदिरचे परमानंद पाटील आणि अण्णा पाटील यांनी केली. 2 पोते गहू, 2 पोते तांदूळ. मग आमचे विद्यार्थी तेलाचे डबे, किराणा हे वगैरे भरत, तसं मसुरीला सूर्यवंशी म्हणून आहेत, तेही किराणा भरून देतात. असे अनेक लोक आता मदत करतायत. हे बुगडे पोवाले वगैरे जे आहेत ती मंडळी सकल. परंतु तुम्हाला आणखी एक नम्र बिंदू, शेवटची वेळ बराच झालेला आहे, कृपया कुणालाही साहेब म्हणू नका, परंतु हाका मारताना आवाज आवो काका, मामा, दादा. आणि त्याचबरोबर आई वडिलांशिवाय कुणाच्या पाया पडू नका. बा बाबा हे सगळे लबाड लोक आहेत, हे मंत्र्यांचे एजंट आहेत, यांच्याचा अजिबात पडू नका. एक रंडीबाज माणूस जेलमध्ये बसलाय, आणखीन आपल्या नाशिक जिल्ह्यातही आहेत, त्यांच्या नादी लागू नका. आपली आई हाच खरा चालता बोलवा परमेश्वर. दगडाधोंड्यात परमेश्वर नसतो. गाडगे बाबांनी आम्हाला हे लहानपणी शिकवलं की दगडाधोंड्यात बेणे, त्या ठिकाणी पुजाऱ्याचं पोट असतं. म्हणून आई वडिलांशिवाय कुणाच्याही पाया पडू नका, एवढीच विनंती. त्याबरोबर आणखी एक गोष्ट, कृपया ज्या चायना वस्तू घरात आणू नका. आपल्या स्वदेशी वस्तू आणा, स्वदेशी खेळणी आणा, त्याचबरोबर आपली खादी वापरायला शिका. एवढ्या जरी गोष्टी तुम्ही केल्या तर मला खूप आनंद होईल, तुम्हाला सगळ्यांना आनंद होईल. खादीचं एक वैशिष्ट्य आहे, खादी अंगावर घातली की फार बरं वाटतं. आता डॉक्टर वैद्य मंडळीसुद्धा सांगायला लागली आहेत की खादी वापरा, खादीपासून अनेक रोग दूर होतात. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आपण बघितलं की बाबा मुदगलकरांनी आपल्याला स्वातंत्र्यपूर्व लढ्यापासून सगळ्या इत्यंभूत माहिती आत्तापर्यंत नाशिक स्वातंत्र्य लढ्यामध्ये कशाप्रकारे सामील झाला किंवा नाशिकचं योगदान काय होतं, त्यावेळचे कार्यकर्ते त्यावेळचे क्रांतिकारक कसे होते, कसं संघटन होत गेलं, कशाप्रकारे लढाया झाल्या आपल्याला माहिती नव्हतं. प्रत्येक गोष्ट बाबांनी अगदी इत्यंभूतपणे व्यवस्थित सांगितलेली आहे. ठीक आहे.